तिकडे मुंबईला. मुंबईला बघायचीस? हा तू तू कधी येणार आहेस? मी अंधी बजार खातो जरा मग बोलतो. तिने लक्षात ठेवलंय काय काय बोलते? मास धरतो बाटल्या लावल्यात. तू मुंबई कोकणकडनं सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन कोकणातल्या व्हिडिओमध्ये. तुम्ही बघताय माझ्याकडे कोयरी आहे. कालच तुम्ही व्हिडिओ बघितलात माझा, मी झाडावरून कोयरी काढली होती, याला कोयरी म्हणतात फणसाची. सो आजचा माझा व्लॉग असणार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने कोयरी कशी कापायची, कारण का याला खूप चीक असतो आणि त्यामुळे कोयरी कापण्याची पद्धत पण आपल्याला आली पाहिजे, कारण मला याची भाजी बनवायची आहे कोयरीची. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की अगदी साध्या सोप्या पद्धतीने कोयरी कशी कापायची. याला चीक असतो त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला ना आपल्या हाताला आणि याची कोयती आहे याला कोयती म्हणतात. सो कोयतीला आपल्याला आहे ना तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून ते जास्त हे व्हायला नको. हे बघा याला चीक असतो. सो कोयरी कापायची पद्धत खूप वेगवेगळ्या आहे तर आपण आहे ना दोन दोन एवढ्या याचे ना पीस करून घ्यायचे. हे असे एवढे एवढे पीस करून घ्यायचे. धार पाहिजे चांगली कोयतीला, ह्याला धार नाही आहे. पहिल्यांदा मी हे सगळे पीस आहेत ना पूर्ण कट करून घेते. तो शेकड घेणे घाल त्याच्यावर. कुठला हा? तर आपण जे सामान पीस करून घेतो ना त्याला मध्ये मध्ये अशी कट करायची, ते लगेच काळे पडतात त्यामुळे आपल्याला त्यांना लगेच पाण्यात टाकायचं आहे. हे कट करून घेतल्यानंतर याच्या बाजूला जे हे असतं ना काटेरी, ते आपल्याला खायचं नसतं. तर ते आपल्याला हे असं जसे आपण साल काढतो ना त्या टाईपमध्ये हे असं काढून घ्यायचं. हे बघा हे असं काढल्यानंतर मध्ये कट करायचं आणि ते आपलं उकडत ठेवायचं आहे. तर तुम्हाला मला साधी सोपी पद्धत सांगायची आहे त्यामुळे ही सगळ्यात इझीवाली पद्धत आहे कोयरी कट करायची. तर आता मी पूर्ण कोयरी आहे ती कट करून घेते आणि आता तुम्हाला पद्धत तर कळालेलीच आहे. तर याच्या पुढे आपल्याला भाजी पण बघायची आहे कोयरीची, त्यामुळे ही पद्धत तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि कमेंट सेक्शनमध्ये कळवा की ही तो पद्धत तुम्हाला कशी वाटली. खूप इझी आहे. सो आपण आता मी कट करून घेतो, तोपर्यंत तुम्ही व्हिडिओचा आनंद घेत राहा. वाव, आता आपण आहे ना दुसरी पद्धत बघत आहोत कोयरी कट करायची. आपण अशा प्रकारे काढू शकतो. बाबा काढतोय त्याला, त्याचा मास मेन खायचा असतो. आता एकदा मोठा ठिकला गेला कापून नाही राहायचा. मी लयच कापला ना. ही बघता मी बारीक काय करते कुठला घेत काढते मग म्हणजे काकेच कापते करते म्हणून मी बाबा बघताय कापलेस ना ते अजून बारीक कर पटकन यातून पाव नाही शिजवून देतेस ना. हो शिजवून देते. तू जाते आणलाय पण मला खाकटायला कंटाळा आलाय. तो काय तिथे आणलाय खाकटायला माझा हात दुखायला लागला. ते पण मोठे मोठे आणले पाहायला कुठे नव्हा करायला नाही बघा भेटले कोवरे कुठले काय काढला ते तर ह्या एवढे मोठे झाले होते. अशा मोठ्या मोठ्या बाबा सांगतात ना
काय हजेरी आहे आपली कालच सांगितलेलं आहे ना रात्री बघितलं ना तर आता आपल्या आहे ना हे जे कोवरे आहे ते कापून झालेले आहे ते आपण व्यवस्थित धुवून घेतोय आणि ते शिजत टाकणार आहोत तर चुलीवरती मी ते शिजत टाकणार आहे तुम्हाला दाखवते मी कारण ते पूर्ण प्रॉपर शिजावं लागतं आणि शिजल्यानंतर आपली भाजी होणार आहे तर आता मी पहिलं शिजत टाकते ते चुलीवरती चूल पेटवलेली आहे तर चुलीवरती आपण आहेत ना हे शिजत टाकायचे प्रॉपर नाही राहणार पाणी मोठा टोपा होता नाही तर चुली व्हायला ठेवा लागेल नाही राहणार तर मस्त पैकी फणसाच्या कोयरीची भाजी जी आहे ना ते आज आपण चुलीवरती करतोय तुम्ही सुरुवातीपासून बघितलं असेल ती साफ करण्याची पद्धत दाखवली याच्यानंतर आपल्याला मी म्हटलं जसं की 2 तास लागतात शिजण्यासाठी व्यवस्थित आग असेल ना खाली तर ते लवकर शिजतं तर बघू शकता हे आता आपल्या आहेत ना जे फणस आहे ना जो आतला आपला गर असतो जो खायचा असतो तो शिजतोय आतमध्ये तर बघू शकता आपण हे आता उकडून झालेले आहे आता हे आपल्याला आहे ना थोडेसे नॉर्मल चेचायचे आहेत जेणेकरून ते असे बारीक भाजीसारखे झाले पाहिजे तसे नॉर्मल चेचायचे आपण कारण भाजी होण्यासाठी आहे ना ते असं चेचून हे बघा हे असं प्रॉपरली दिसलं पाहिजे छोटं 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 असं त्यामुळे आपल्याला ते नॉर्मली चेचायचं आहे ते आता मी पूर्णपणे व्यवस्थित चेचून घेते व्यवस्थित शिजलं ना की पटकन चेचलं जातं शोभते ना गावची अगदी कारण ह्या गावच्या भाज्या माझ्या खूप जास्त फेवरेट आहेत आणि ही भाजी आपल्याला याच सीझनमध्ये मिळते कारण नंतर याला गरे तयार होतात त्यामुळे नंतर आपण नाही खाऊ शकत ती याच्यामध्ये हा पाव असतो तो टाकून द्यायला लागतो आपल्याला वाय कुठं गेलतीस वाय दुकान पट्टी काढायला वाय एक रुपयाचा मी दिसली काय तुला एक रुपयाचा एक तेहतीस कोटी देवांना बोलायचं ना की मला बाई एक एक रुपया दे म्हणून 33 कोटी देवानी एक एक रुपया दिला 33 कोटी रुपये येतील तुझ्याकडं प्रत्येक देवाला बोल मला एक एक रुपये द्या मला एक एक रुपया द्या 33 कोटी रुपये हो जगात सगळं श्रीमंत होशील की नाही मुंबईला पहिले मी खाणार मग मुंबईला घेऊन जाणार घाटकोपर घाटकोपरला आमची भाषा आहे का वाव कार्तिक ओ कार्तिक बघू शकता आपण भाजी चेचून झालेली आहे चेचल्यानंतर ही आपल्याला अशी दिसते आणि ही आता भाजी आपल्याला बनवायची आहे तर आता बनवण्याची प्रोसेस पण मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितला असाच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला ही साधी सोप्या पद्धतीने फणसाच्या कोयरीची भाजी कशी होते याचे अपडेट्स तुम्हाला कळतील आणि तुम्हालाही कधीतरी उपयोगी पडेलच हा व्हिडिओ सो व्हिडिओ पुढेपर्यंत नक्की बघा आपण बघितली आता ती भाजी आहे ना आपल्याला नॉर्मल करायची आहे आपण तेल फ्राय करण्यासाठी टाकलेलं आहे
तर ही आपण आहे ना ते तेलामध्ये आपण भाजी फ्राय करणार आहोत. हे बघा, हे आपण जे फणसाची कोयरीची भाजी आहे त्याच्यामध्ये आपण मीठ आणि लाल मसाला घेतलेला आहे. तर हे एकत्र मिश्रण करून आपण तेलात आता फ्राय करतोय. तर आता आपण फोडणीसाठी, जसं की म्हटलं तुम्हाला, तेल मी तापत ठेवलेलं आहे आणि कांदा आणि मिरची त्याच्यामध्ये टाकणार आहे. आणि मग अशी जे मिक्स केलं होतं ना कोहरीच्या भाजीमध्ये, थोडं लाल मसाला तिखट, या सगळ्या गोष्टी आतमध्ये घेतलेल्या आहेत. तर आता फोडणी देते, जस्ट 5 मिनिटं लागतील आपल्याला या गोष्टीसाठी, सो वेट करा नक्कीच. पाहू शकता साध्या सोप्या पद्धतीची आपली कोहरीची भाजी झालेली आहे आणि खरंच खूप उपयुक्त आणि टेस्टी असते, शरीरासाठी खूप भारी असते. तर माझी ही भाजी बनवून झालेली आहे. तुम्ही बघू शकता, कमेंट सेक्शनमध्ये कळवा तुम्हाला ही भाजी कशी वाटली. फणस कापायच्या 2 पद्धती दाखवल्या, त्या देखील कशा वाटल्या त्या पण मला कळवा नक्कीच आठवणीने. तर आपला फणसाच्या कोयरीच्या भाजीचा ब्लॉग पूर्णपणे कम्प्लीट झालेला आहे आणि मी तुम्हाला कापायच्या 2 पद्धती दाखवल्या, देन त्याच्यानंतर कशी बनवायची ते सुद्धा दाखवलं. सो आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला आवर्जून कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन ब्लॉग मध्ये, तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय.